पंचायत जिल्हाध्यक्ष वासुदेवराव काळे, नामदेवराव नाना पारावकर, नंदू पवार, मंगलदास बांदल, अशोक सावंत, अप्पासाहेब हंडाळ, स्वप्नी बापू भागवत, राहुल शेवाळे, गणेश जगदाळे, शरद कोळपे, नीळकंठ बापू शितोळे, मोहन बापू मेहत्रे, अश्विनी शेळके, संजू अण्णा दिवेकर, साहेबराव वाबळे, जयश्री दिवेकर, बंडूअप्पा नवले, माऊली अण्णा ताकोणे, शब्बीरबाई सय्यद, दादासाहेब केसकर, संजय इनामके, संपत आठोळे, लक्ष्मण रांधवण, बापू झगडे, गोरखअण्णा दिवेकर, तसंच पासलकर भाऊ, इतर सर्व माझ्या दौंड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आजी माझी पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांच्या समोर यायचं कारण म्हणजे मी मधी राहुलला सांगितलं होतं की राहुल, मी वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वेगवेगळे मेळावे घेतलेत. इंदापूरला पण आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांचा हर्षवर्धनजी आणि मी एकत्र मेळावा घेतला आहे. माझी इच्छा आहे की आपण एकदा दौंड शहरातल्या आणि ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्यांना एकत्र बसून आपण त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करावं, त्यांच्या काही गोष्टी असतील तर ते निवेदनाच्याद्वारे स्वीकाराव्यात. आणि त्याच उद्देशाने आज आम्ही मुरली अण्णा मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. आपलं मतदान 7 तारखेला सकाळी 7 ते 6 आहे आणि त्यांचं 13 तारखेला सकाळी 7 ते 6 आहे. आपल्याला आता हे 4-5 दिवस आणि पुढले 6-6 दिवस राहिलेले आहेत. आपण सगळ्यांनी काम सुरू केलं, महायुती आम्ही केलेली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतके दिवस भाजपच्या विरोधामध्ये होता, अनेक निवडणुका आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, मग त्या गाव पातळीवरच्या असतील, जिल्हा पातळीच्या असतील, राज्याच्या पातळीवरच्या असतील, देशाच्या पातळीवरच्या असतील. मित्रांनो, मी नेहमी सांगतो, कुणीच राजकारणामध्ये कायमचा विरोधक नसतो, कायमचा मित्र नसतो. काही गोष्टी घडत असतात, बदलत असतात, समीकरणं बदलत असतात. कधी कुणी मनात आणलं होतं का की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार करतील, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना, कदापि कुणी विचार केला नव्हता, परंतु तेही घडलं. मित्रांनो, मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना काही जण म्हणतात की अजित पवारांनी ह्या वयामध्ये पवारसाहेबांना सोडायला नको होतं. मित्रांनो, मी 87 पासून तिथं साहेबांना दैवत मानून त्यांचं काम करत आलो, त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणतील तो उमेदवार, ते म्हणतील ती भूमिका, त्याचं फक्त आपण समर्थन करायचं. जवळपास मागच्या वर्षापर्यंत आम्ही सगळं करत आलो. ते म्हणाले भाजपला पाठिंबा द्यायचा 2014ला द्यायचा 2017ला द्यायचा 2019ला आपण सरकार बनवायचं. पुन्हा म्हणले की आता नाही, आता माघार घ्यायची पुन्हा आता शिवसेनेबरोबर बनवायचं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ज्याला नेता मानतो, आपण ज्यांच्याकडे बघून राजकारणात येतो, त्यांनी भूमिका सांगितल्यानंतर प्रत्येक वेळेस भूमिका ऐकत आपण आलो. परंतु मी पण आता साठीच्या पुढे गेलोय. मलाही उद्याच्या काळामध्ये असं वाटतं की देश पातळीवर ज्यावेळेस 135-140 कोटी जनतेच्या पुढं आम्ही नजर टाकतो, वेगवेगळ्या नेत्यांच्या पुढं नजर टाकतो, त्यावेळेस गेले 10 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदींनी केलेलं काम, त्यांची कणखर भूमिका, त्यांचं एक विजन डोळ्यासमोर ठेवून भारताला पुढं नेण्याच्या बद्दलचा असणारा प्रयत्न, जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याच्या करता त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी समाजातल्या शेवटच्या माणसाला केलेली मदत, सर्व घटकाला न्याय देण्याच्या करता त्यांनी घेतलेले निर्णय, 370वं कलम रद्द करण्याच्या बद्दलचा त्यांनी घेतलेला निर्णय, रामलल्लाचं मंदिर 500 वर्षामध्ये कुणाला बांधता आलं नव्हतं ते बांधण्याच्या बद्दलचं त्यांनी घेतलेली भूमिका, त्या संदर्भामध्ये कुठेही न्यायालयाचा अपमान होणार नाही, कुठेही कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, कुठेही जातीय दंगली उसळणार नाही, अशा प्रकारचं
एक प्रशासनावर जबरदस्त पकड आणि कमांड असणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, विकास पुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आम्ही साहेबांना म्हणालो की साहेब त्यांनीच सांगितलं की मी साहेबांच्या हाताला बोटाला धरून राजकारणात आलो. म्हणलेत मग काय हरकत आहे, आज ते चांगलं काम करतात तर आपण त्यांच्याबरोबर सरकारमध्ये जाऊया. आपण त्यांच्याबरोबर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका वेगळी ठेवून आपण त्या ठिकाणी काम करूया. अनेकांनी केलंय, ममता बॅनर्जींनी एके काही केलंय, फारुख अब्दुल्लानी केलंय, आज नितीश कुमारनी केलं, पुन्हा बाहेर पडले पुन्हा केलं, चंद्रबाबूंनी केलं, अनेक मी किती दिग्गज नेत्यांची नावं घेऊ, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत हे आपण नाकारता येत नाही. आणि आपण कशाकरता काम करतोय, किंवा इथं राहुल आहे, राहुलच्या बरोबर तुम्ही जेव्हा भावाची साथ देताय, आज राहुल बोलत असताना थोडंसं अण्णांचा विषय निघाल्यानंतर भावनिक झाला, साहजिकच आहे. वडिलांना आपण दैवत मानतो, मातेला एक वेगळा मान सन्मान नेहमीच आपण करत आलेलो आहे. मी सुभाष अण्णांना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो. मी पण राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस इथं आप्पा आणि अण्णा जोडीच होती. त्यांनी मला कित्येकदा सांगितलं की अजित पवार त्या बारामतीमध्ये तालुक्यापुरतं काम करायच्या ऐवजी या ना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या, जिल्हा बँकेमध्ये या, तुम्हाला त्या ठिकाणी स्कोप मोठा आहे. आणि त्या त्या पद्धतीनं मी निर्णय घेत गेलो. जर चांगला कोणी सल्ला देत असेल तर काय घ्यायचं नाही. हे सगळं होत असताना आताच्या काळामध्ये आज दौंडवाल्यांना काय पाहिजे, विकास पाहिजे. मला काय पाहिजे, विकास पाहिजे. राज्याचा आणि देशाचा पण भलं झालं पाहिजे. आज देश पातळीवर 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरची मोदी साहेबांनी पोचवली, ती त्यांना 3र्या क्रमांकावर न्यायची. त्याकरता त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे. आजूबाजूच्या राष्ट्रांनी आपल्याकडे वाकड्या नजरेंनी बघता कामा नये अशा प्रकारचा एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे. आणि मग असं असताना आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब जर दुसरं कोण तिथं दिसत नाही, आपण उगीच कुणाच्या तरी मागं जायचं, पाठीमागं असंच सगळ्यांनी मागं लागून त्या जनता पक्षाला निवडून आणलं, तुम्हाला आठवत असेल काय अवस्था झाली. पंतप्रधान कोण झाले, किती दिवसात घरी गेले, किती दिवसात जनता पक्षाचं पार बस्तान बसून गेलं. शेवटी एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असेल तर मजबूत नेता असावा लागतो. आजपर्यंत बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, राहुल गांधी, राहुल नाही राजीव गांधी, ह्यांना लोकांनी एक करिश्मा असणारे नेते होते, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज दिसत नाही. आज गुजरातचे मुख्यमंत्री पद सोडून ज्यावेळेस देशामध्ये ते सगळीकडे फिरले त्यावेळेस देशाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांनी मग मागं वळून बघितलं नाही. त्यांनी नुसतं आज 10 वर्ष एकही सुट्टी न घेता सतत काम 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 कोण करू शकतो, येड्यागाभळाचं काम आहे हे लक्षात घ्या ना. अहो तुम्ही आम्ही पण उद्या बघा 7 तारीख उद्या, आता काहींचा 13 तारखेला आहे मतदान म्हणून थांबतील. 13 तारीख झाल्यावर बरेच जण इकडं तिकडं परदेशात निवांत फिरायला मजा करायला जातील. गरम होते गरम होते गरम होते. अहो असले आम्ही लोक तुमच्यातले आहोत, आम्ही आपण सगळेजण कष्टाने वर आलेलो कार्यकर्ते, आपण धंद्यापाण्याला महत्त्व देणारे कार्यकर्ते आहोत, आपण संस्था चांगल्या चालवणारे कार्यकर्ते आहोत. आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं, ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामाच देतो. त्यांनी दिला, मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या, तेच म्हणले मी राजीनामा देतो. म्हणले आता तुम्ही बघा, म्हणलं बघतो, म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो. त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं, मी आज राज्य चालू शकतो ना, माझी पण प्रशासनावर पकड आहे ना, मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना, एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो, असा लेचापेचा नाही आहे. आणि त्याकरता मला असं वाटतं राहुलनी मागाशी जी भूमिका मांडली, आम्हाला देशाचा म्हणजे केंद्राचा निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणायचा आहे, राज्याचा निधी मी देवेंद्रजी तर देतोच, त्या पद्धतीनं राहुल प्रयत्न करतो, इतर प्रयत्न करतायत, परंतु एकट्या राज्याच्या निधीपेक्षा आजपर्यंत राज्याचा निधी आणून माझ्या दौंड तालुक्याचा
जो काही कायापालट झालेला आहे तो झाला. मागाशी प्रेमसुख कटारे आपण म्हणले दादा बारामती कशी केली तसं आम्हाला दौंड करून द्या, जरूर करून देऊ, त्यामध्ये निधीची काही कमतरता भासू देणार नाही, कारण माझ्या हातामध्ये 6-6.5 लाख कोटीचा निधी आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की दिलेला निधी सत्कारणी लागावा, त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम व्हावं. दौंडकरांनो, मी सकाळी आज पण बारामतीमध्ये 5:45 कामं बघायला जातो. कोण उपमुख्यमंत्री हो, त्याला स्वतःचं घराचं काम बघायला वेळ नसतो. आम्ही लोकांचे सार्वजनिक प्रश्न आणि कामं बघत असतो. ही बिल्डिंग नीट झाले का, एस टी स्टँड नीट झाले का, कामाचं दोरी वळंब्यात काम झालंय का, नाही झालं तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला मागचा पुढचा विचार करत नाही. तुला आम्ही निधी दिलेला आहे, कामाचं क्वालिटी पाहिजे, रस्ता क्वालिटी पाहिजे. ह्या पद्धतीनं मी त्या बाबतीमध्ये मागं पण मी पूर्व भागामध्ये खूप रस्ते केलेले, रावणगावची खिंड त्याच्यामध्ये खाली नेली नाही, तिथं ट्रॅक्टर चढत नव्हते, आता सुसाट ट्रॅक्टरवर चढतो, तरी रावणगाववाले असे तसे करतायत. काय केल्यावर म्हणजे त्यांना बरं वाटेल ती मला काही कळेना. माझं म्हणणं की आता राहुल काम करायला लागला म्हणून तिकडची माणसं जरा चलबिचल, आयला क्रेडिट राहुलला जाईल का काय रे, मग आपल्याला कसं काय रे होईल. अरे क्रेडिटचं काय घेऊन बसलाय बाबा, देश जर उत्तम पद्धतीनं प्रगतीपथावर गेला तर राज्यांना महत्त्व आहे, राज्याला महत्त्व आलं तर जिल्ह्यांना आहे, जिल्ह्याला आलं तर तालुक्याला आहे, तालुक्याला आलं तर तुमच्या माझ्या गावांना आहे. आज आपल्याकडं स्वर्गीय सुभाष अण्णा असू द्यात, रंजनाताई असू द्यात, मी असू द्यात, राहुल असू द्यात, आम्ही सगळ्यांनी, पवारसाहेब असू द्यात, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. जानाईच्या निमित्तानं, श्रीसाईच्या निमित्तानं, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं, पुरंदर उपसा सिंचन योजनेचं तर फायनल त्याची वर्क ऑर्डर ही माझ्या सहीची आहे. एवढीच इच्छा की आमच्या ज्या भागामध्ये कुसळ उगवत नाही तिथं चांगल्या प्रकारचं भाजीपाला फळं आणि पिकं त्या ठिकाणी यावीत, हीच भावना, दुसरी काय भावना आहे. लोक आपल्या पाठीशी उभे राहतात, लोकांची बांधिलकी आपण स्वीकारलेली आहे आणि लोकांच्या विश्वासाला तडा नाही जाऊन दिला पाहिजे. आज पुणे वाढत आहे, बघता बघता मी राजकारणात आलो तेव्हा पुणे 5 TMC पाणी प्यायचं, म्हणजे एवढी लोकसंख्या होती, आता पुण्याला 22 TMC पाणी लागतं. विचारा राहुलला, 22 TMC पाणी कुणाचं कमी झालं, वरसगाव पंचायत खडोकासला टेमघर आपलं पाणी कमी झालं, आपल्या इंदापूरचं झालं, बारामतीचं झालं, माझ्या दौंडचं झालं, माझ्या हवेलीचं झालं. त्याकरता आता त्याने उल्लेख केला तो प्रस्ताव आणलेला, कुठला, मुळशीचा. मुळशी धरण 25 TMC आहे, वर 2 TMC वाढवायला जागा आहे, 80% जागा टाटाची आहे, 20% जागा शेतकऱ्यांची घ्यावी लागेल, चांगला मोबदला देऊ, 4 पट मोबदला देऊ, जेणेकरून ते दुसरीकडे जमीन घेतील, त्यांचंही भलं होईल. 2 TMC पाणी वाढल्यावर मुळशी टप्पा 1 आणि टप्पा 2 ते उद्या 25-30 वर्ष 50 वर्ष चालेल. आणि हे सगळं पाणी ज्यावेळेस सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीटमेंट करून नदीला आल्यानंतर ते आपल्याला मिळणार आहे. आज पाणी खराब येतंय त्याच्यामुळे जलपर्णी वाढतीये, त्याच्यामुळं खास सुटतीये, डास होत आहेत, प्रदूषण होत आहे. त्याकरता काही 1000 कोटी रुपये सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या करता, STP शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं तर, त्याकरता तिथं आणले. स्वर्गीय गिरीश बापटांनी, त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेल्यामुळं त्यांनी नदी सुधार कार्यक्रमाला निधी आणला. 24/7 तिथं पिण्याच्या पाण्याची योजना करण्याच्या करता पैसा आणला. लोकल तिथं मेट्रो आणली, मेट्रो जवळपास 17-18 हजार कोटीची मेट्रो आहे, 9 हजार कोटी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेचे आहेत, 20-20-10. ही कामं का झाली, ही कामं झाली ते मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले म्हणून. बारामतीमध्ये गेले 5-10-15 वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार जाईना, त्याच्यामुळे आपली कामं होईना. शेवटी किती दिवस थांबायचं, अ एक एक दिवस महत्वाचा असतो. 1 वर्ष दुष्काळ पडला आणि पीक गेलं तर 3 वर्ष माझा शेतकरी उपजायला येत नाही पुन्हा त्याची घरी बसवायला, ही अवस्था आहे. आणि त्याकरता आम्हाला आता पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याचंही तेच मत आहे, माझंही तेच मत आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्याकडे ते काम आहे,
ते त्यांच्याकडनं घेऊ, ऊर्जा खातं त्यांच्याकडे, जलसंपदा त्यांच्याकडे, आणि तुमच्यासमोर बोलतोय त्याच्याकडे अर्थ खाते, म्हणजे पैशाची जोड त्याला लागली की कामच झालं. पण त्याच्याकरता महायुतीचं 7 तारखेला बटन घाण्याचं दाबायचं. आम्ही काही साधू संत नाही, तुम्ही द्या आमच्याकडनं घ्या आणि वाजून घ्या, त्याच्यात कुठं कमी पडलो तर बोला. त्या संदर्भात तिथलं पाणी आपण इकडं आणू पाहतोय, त्याच्यात आम्हाला मोदी साहेबांची पण मदत पाहिजे. ब्रिटिशांच्या काळामध्ये टाटा धरण झालं, ते कशाकरता झालं, वीज निर्मिती करण्याकरता झालं. आता तर वाऱ्यावर वीज होती, सूर्यावर वीज होती, त्याच्या संदर्भात कोजनमध्ये होती, त्याच्यामध्ये गॅसमधनं वीज होती, न्यूक्लिअरमधनं वीज होती, अनेक प्रकारे वीज तयार होती. पूर्वी फक्त पाण्यापासून, कोळशापासून वीज तयार होती, पूर्वी फक्त पाण्यापासून व्हायची. आता पाण्याचं महत्त्व जास्त होत आलं आहे, पूर्वी पाण्याचं महत्त्व कमी होतं, मग आता पाण्यापासून वीज नका करू, पाणी आम्हाला द्या. पाणी देण्याच्याकरता जुना ब्रिटिशांच्या काळातला कुठला करार तिकाळा मोडीत, त्यांना त्याच्याऐवजी जेवढी वीज लागती ती आपण सेंट्रल ग्रीडमधनं देऊ. आज मोदी साहेबांनी काही लाख युनिट वीज करण्याच्याकरता, मेगावॉट वीज तयार करण्याच्याकरता त्यांनी प्रकल्प हातामध्ये घेतले. आम्ही देवेंद्र एकनाथराव शिंदे, आम्ही 8.5 लाख पंप सूर्यावर तुमचे पंप चालतील. तुम्ही सारखे ओरडता ट्रान्सफॉर्मर जळाला, लाईट नाही, दिवसा नाही, रात्री नाही, काहीच नाही. त्याच्याऐवजी दिवस उजाडला, सोलर चालू, पॅनल चालू, त्याच्या संदर्भातले मोटर जाऊन बटन दाबा, दिवस मावळला, घरी या, बायका मुलांच्यामध्ये जेवा खावा, आनंदी राहा, विंचू नको, काटा नको, साप नको, कधीतरी बिबट्या आला तर बिबट्या नको, काही त्रासच नाही. आणि ते पंप चांगले चालतात, मी माझ्या शेतावर बसवलेले आहे, त्याच्यामध्ये कुठली पण अडचण नाही. तशा आता मोदी साहेबांनी आणलंय, जे गरीब आहेत, गरीब, त्याच्यामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज, 80 कोटी गरिबांना मोफत धान्य राशन. एकही माझा भारतातला गरीब माणूस उपाशी पोटी झोपता कामा नये. मित्रांनो, तुमच्या माझ्या भागामध्ये इकडं जास्त ऊसाची शेती आहे. मी आज राहुलकडं तर त्याच्या घरी गेलो होतो, कांचनी फर्स्ट क्लास मला जेवण दिलं आज, राईट. तिचं लग्न ठरून किती वर्ष झाली, आज जेवण दिलं तिला मला, असलंय बघा. हा, अरे तिनं बोलवलं नाही तर कसं यायचं, ये मला जेवायला, येडा का काय रे. त्याच्यामध्ये मी काय सांगतो की त्या संदर्भामध्ये आम्हाला तो भाग गमतीचा आहे. शेवटी आपण माणूस की एकमेकांशी सांभाळत असतो. बाबांनो, ह्या संदर्भात केंद्राचा निधी आला पाहिजे. मगाशी राहुलनी प्रश्न काय काढला, बुडीत बंधाऱ्याचा. रंजनाताई कुल असताना ट्रायल बेसवर मी बुडीत बंधारा ट्रायल बेसवर दिला होता. राहुलचं म्हणणं, रंजनाताई पण मला आज भेटल्या, त्या म्हणल्या अजित त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला वाटतो, अजून केलं पाहिजे. शेवटी राज्य सरकारमध्ये काम करताना एखादी गोष्ट नियमात नसेल तर एक गोष्ट आमच्या हातात असते, स्पेशल केस, विशेष बाब. तिथं विशेष बाब करायची आमच्या देवेंद्रजींनी, कोंबडा काढायचा, मी पैसे द्यायचे की पुढचा बुडीत बंधारा. त्याच्यामुळं राहुल काय काळजी करू नको. क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये देखील मी तर ऑलिम्पिक असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. मी यावेळेस मुद्दाम क्रीडा खातं माझ्याकडे, संजय बनसोडेकडे पण राष्ट्रवादीकडे घेतलंय. क्रीडा संकुलाला पण आपण त्या ठिकाणी चालना देऊ. शेवटी तेही आज तरुण तरुणींना व्यवस्थितपणे त्यांचं आरोग्य राहण्याच्या करता, व्यायामाच्या करता, त्यांच्या अंगामध्ये असणारं जे प्रावीण्य आहे कुठल्याही खेळाचं, ते त्यांना प्रॅक्टिस करण्याच्या करता, त्यांची तयारी करण्याच्या करता ते करू. दौंड शहराचे प्रश्न आहेत, तिथं चौफेर विकास झाला पाहिजे. दौंड शहर तर असं आहे की पलीकडं नदी, इकडं वाढायला जागा नाही, इकडं रेल्वे नाही. आता तिथं म्हणजे SRP. मी परवाच राहुलला बोलत असताना म्हणालो, राहुल आपल्याला जरा देवेंद्रजींशी बोलून काही प्रमाणामध्ये जमीन SRPची ही गावाच्या जवळची
शहराच्या महत्त्वाच्या विकासाच्या करता, मग दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, उद्यान असेल, इकॉनॉमी विकास सेक्शनच्या गरीब लोकांना घरं बांधण्याचा, 3 कोटी लोकांना घरं बांधण्याचा कार्यक्रम आता मोदी साहेबांचा येतोय, त्याच्यामध्ये गरीब ह्या सगळ्या जाती धर्मांचे लोक त्याच्यामध्ये घेतलेले, तो त्या ठिकाणी द्यायचा असेल असे आपण करू, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही देवेंद्रजींशी, एकनाथराव शिंदेंशी बोलून त्याच्यातनं मार्ग काढू, त्याच्यामुळे शहराचा चौफेर विकास होईल. आपलं शहर म्हणजे कॉस्मॉपॉलिटन शहर आहे, जिथं मागासवर्गीय मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, 18 पगड 12 बलुतेदार सगळ्या जाती धर्माचे लोक आहे. त्याच्याकरता ज्या काही सुविधा द्यायच्या त्या देता येतील. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे, दिल्लीत मोदी साहेब कामाचा माणूस, राज्यात आपण कामाचा माणूस, मग काय दौडला कमी आहे, पण घड्याळाचं बटन दाबायचं ती विसरायचं नाही. आणि त्यावेळेस त्याचं कमळ नाही, यावेळेस घड्याळ आहे. मला वाटतं कांचनचं कमळ होतं, पण यावेळेस घड्याळ आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी आला पाहिजे. मित्रांनो, निधी केव्हा येईल? आम्ही आता महाराष्ट्र राज्यामध्ये राहुल कुल भाजपचे आमदार आहेत, ते देवेंद्रजींच्याकडे गेल्यानंतर देवेंद्रजी त्यांना मदत करतात का, तर ते भाजपचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून मदत करतात. त्या पद्धतीनं केंद्रामध्ये देखील मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपला उमेदवार तिथं निवडून गेला तर ते उमेदवार सांगतील ना, किंवा मोदी साहेब आम्ही आता निवडून आलेलो आहे, आमची ही कामं आहे, त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ. राहुल येईल, कांचननी मागं नाही दिल्ली बघितली तिला दिल्ली दाखवू, मी जाईन, बाकीचे सगळे हर्षवर्धनला नेऊ, दत्ता मामाला नेऊ, काय आम्ही एकमेकाचा बांध रेटला आहे काय तिच्या, ठीक आहे, काही झालं भांड्याला भांड्या लागतं. त्याच्यामुळं आम्हाला त्यांना सगळ्यांना तुम्हालाही विकास पाहिजे, भांडून तर काही मिळत नाही, फक्त कुणावर अन्याय होऊ नये, नाहीतर मतं घ्यायची पुन्हा हाईच एकमेकाच्या बोकांडी, ते तसलं होतं का म्हणे. मी पण त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, राहुलनी पण पाळल्या पाहिजेत, माझ्याही कार्यकर्त्यांनी पाळल्या पाहिजेत. ह्याबद्दलची आपण भूमिका घेऊ ना, आपण तसं शब्दाचे पक्के असतो, त्याच्यामध्ये उगीच कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही, कारण आपल्याला नेहमी एकमेकाला भेटायचं आहे, इतर पण आपली कामं असतात. आणि त्याचबरोबर ह्या दौंडचा विकास करण्याच्या करता केंद्राचा निधी जसा त्यांनी आणला, कुणी आपल्या गिरीश बापट साहेबांनी, तशा पद्धतीनं आपली लोकल दौंड पुणा ती सुरू करायची, ती फास्ट करायची, वंदे भारत ट्रेन असतील, आपल्या स्टेशनचा चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार करण्याचं काम असेल, मगाशी राहुलनी सांगितलं तशा प्रकारचे अनेक उड्डाणपूल, ते बाबा फार अभ्यास करतो आहे सध्या, ते बारीक बारीक किती वाहनं गेली की कसा उड्डाणपूल मिळतो, मग किती लाख वाहनं जायला लागतात, आमच्या कधी डॉक्शात गेलं नाही, ह्याच्या डॉक्शात चिरलं ते, मग अशीच आम्हाला लेक्चर देऊन झालं. तशा पद्धतीनं अभ्यास करायची त्याची तयारी आहे, आणि त्याने अभ्यास केल्यानंतर वस्तुस्थिती सांगितल्यानंतर पुढचं काम निकाली काढण्याची आमची तयारी आहे. त्या पद्धतीनं PMRDA पण त्याने एक ब्रिज घेतला आहे, काही ब्रिज त्याने रेल्वे डिपार्टमेंटकडनं घेतले, अजूनही काही कामं असतील ती पण आपण घेऊ, जेणेकरून माझ्या रेल्वे रूळ ओलांडत असताना ह्या भागातल्या लोकांना त्या भागात आणि त्या भागातल्या लोकांना ह्या भागात सुरक्षित यायला जायला मिळेल, ते तर आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सामाजिक वातावरण चांगलं राहावं, दुमत असायचं कारणच नाही, कायदा सुव्यवस्था सगळेजण सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनीच नांदावीत, त्याबद्दल दुमत कुणाचं आहे, आणि कोण चुकलं तर त्याला आपण पोलिसांना सांगू की या सारखा चुकतोय, ह्याचं बघा काय ते, मग टायरमध्ये घ्यायचं आहे का, हद्दपार करायचा आहे का, मोका लावायचा आहे, तुझं तू बघ, तुझं तू म्हणजे पोलिसांनी, आपण आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही, पण कुणी चुकत असेल तर एखाद दुसऱ्या वेळेस समजावून सांगायचं, नाही ऐकलं तर मग मात्र त्या संदर्भातली इतपुढची गोष्ट करायची. मगाशी मला आमचे ताराचंद बाराते यांनी सांगितले, भाजपचे सरचिटणीस आहेत, की दादा माझा ऊस गेले कित्येक वर्ष मी दौंड शुगरला घालतो, पण जाणून बुजून कधी कधी ऊसच नेत नाही, आज तुम्ही आज मला सांगितलं, त्या ह्याला मागं सांगितलं असतं तर गायकवाडालाच ऊस तोडायला लावलं असतं, जा कोयता घेऊन तोड ऊस ते जा.
आपलं काम लय भारी असतं. मित्रांनो, गमतीचा भाग नाही, मला अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्यात मला असलं अजिबात आवडत नाही. राहुलला विचारा, ज्यावेळेस विमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि मग राहुलनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ते निराणिका मिराणी कोण आहेत त्यांना आणलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना आणून कसा तो कारखाना चालेल, प्रत्येक युनिट चालावं ह्याच मताचं मी आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचं कुठलं युनिट बंद पडावं ह्या मताचा मी अजिबात नाही. आणि त्या पद्धतीनं अडचणी आल्या, परंतु वेळोवेळी प्रेमसुख कटारेंनी मगाशी जसं सांगितलं, अगदी शेवटपर्यंत काम होईपर्यंत त्याच्यातनं आम्ही चिकाटी सोडली नाही. सगळं काम व्यवस्थित झालं, झालं ना बाबा, झालं. आणि मग त्या संदर्भामध्ये मला म्हणजे आता मी बिनकाळजी झालेलो आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो, आपल्याकडे एड्युकेशन इन्स्टिट्यूट पाहिजे. काय झालं मला आठवतं आहे, मागं मी रमेशाप्पा आणि सुभाष अण्णा बसलो असताना अण्णांना त्या कारखान्याचं करायचं होतं एक्सपान्शन. मग अण्णा मला एकदा म्हणले, दादा हे एकदा एक्सपान्शन झालं ना, आपला कारखाना 5,500 टनी झाला ना, की माळेगाव शैक्षणिक संकुल आहे ना, तसं एक आपण त्या पाटसला करायचं. म्हणलं ठीक आहे, करायचं. त्याच्यामध्ये परवानग्या बिरवानग्या आणू. परंतु दुर्दैवानी एक अशी घटना घडली की होत्याचं नव्हतं झालं आणि त्याच्यातनं अन्न आपल्याला सोडून गेले. पण मित्रांनो, त्यांचं ते स्वप्न आहे, त्यांचं ते ध्येय आहे. आज लगेच काही मिराणींना त्या कारखान्यात जमेल असं नाही, पण मी तुम्हाला सांगतो, मी ह्यावेळेस पक्क ठरवलं आहे. तुम्ही मला ढिगाणी मतं द्या, मला म्हणजे माझ्या बायकोला, आणि त्या पद्धतीनं तुम्ही बटणं दाबा. मी इतकं चांगलं एड्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण करतो. आत्ताच माझ्या भावकीने सांगितलं, कुठली तरी जागा 12 एकर. म्हणलं भाव काय? नाही ते तुमचंच बघा, तुमचं. अरे म्हणलं भाव सांग ना. नाही दादा, मी त्याची तुमची गाठ घालून देतो, तुमचं तुम्ही बघा. बघू आता ते गाठ घालू. त्याच्यामध्ये दुसरी एक जागा माझ्या लक्षात आलेली आहे. मी इंग्रजी माध्यमाचं CBSEचं चांगलं स्कूल, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस. आज जे कौशल्य विकास कार्यक्रम जो आहे राज्य सरकारने आमच्या मंगलप्रसाद लोढांनी हातामध्ये घेतलेला, त्यामध्ये ते कोर्सेस केल्यानंतर माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल, त्यांना कुठं ना कुठं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. मोदी साहेबांनी 10 लाखाचं मुद्रा लोन 20 लाख रुपये केलेलं आहे, त्याला तारण नाही. उद्या त्याला त्याच्यातनं मदत घेऊन तो काही स्वतःचं युनिट काढू शकेल. अशा प्रकारे आपल्याला तिथं काम करायचंय. मी त्या संदर्भात जसं इंदापूरला शैक्षणिक संकुल केलं, बारामतीला शैक्षणिक संकुल केलं, इतरही काही वेगवेगळ्या भागामध्ये केलं आहे, तशा पद्धतीनं बरेच दिवस मी बघतोय. मला एक जागा मिळाली होती माढाची, आपल्या दौंडवरून दौंड शहरातनं कारखान्यावर जाताना मधी बघा हाऊसिंगला दिली होती ते, नाही का माळ टॉवर बिवर बरेच गेले. हां, तिथे इकडनं सिद्धटेकला रस्ता जातो सर, तर त्या ठिकाणी. पण नंतर काहीतरी कळलं, तिथं काहीतरी फॉरेस्ट प्रायव्हेट काहीतरी आहे आणि ते काही जमलं नाही. नाहीतर मला त्या दोन्हीच्या मधी कुठंतरी करायचं होतं, पण ते राहिलं ते राहिलं. ते आता आपण त्या बाबतीमध्ये करू. सुदैवाने माझ्या ओळखी खूप झालेल्या आहे. मी आता अमितभाईंची माझी चांगली ओळख आहे, नरेंद्र मोदी साहेबांची माझी चांगली ओळख आहे, आपण त्याच्यामध्ये उद्योगपतींची माझी चांगली ओळख आहे. आपण कुठनंही CSR आणू, काय बाकीचं काय करायचं ते माझं मी करतो, तुम्ही फक्त बटणं दाबा. तुम्ही घड्याळाचं बटन दाबा, हे बाकीचं सगळं मी राहुलला मदत करेल, राहुल तुम्हाला मदत करेल, आम्ही सगळे मिळून तिथं मंत्रालयामध्ये बसू. उद्याची आचारसंहिता संपल्यावरच ह्या वेगवेगळ्या कामाला, जे तिकडचं पाणी आणायचं आहे त्याच्यामध्ये आता 54 कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिलेले आहेत, त्याचं काम आता चांगल्या पद्धतीने करतो, कारण काम झाल्यापासून मेंटेनन्सच नाही आहे. त्याच्यानंतर जनाई सिरसाईचं काम आपण करतो आहे, त्याचाही मेंटेनन्स नाही आहे. तिथं सोलर पॅनल टाकतो आहे, त्यांना जेवढी वीज लागती ह्या तिन्ही याला आता राज्य सरकारने धोरण केलं आहे, इथनं पुढं पाणी बंद पाईपलाईनमधनं द्यायचं. त्याचबरोबर उपसा सिंचन योजना सरकारच्या खर्चाच्या आहेत, त्याच्यामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसा, जेय काठापूर, उरमोडी, जनाई, सिरसाई, तुमचं विष्णुपुरी, तुमचं पुरंदर, ह्या सगळ्या योजना टप्प्याटप्प्यामध्ये सोलर पॅनल बसून तेवढी वीज जेवढी त्यांना वर्षभरात लागती तेवढी तयार करून MSEB ला द्यायची, म्हणजे महावितरणला, म्हणजे आपल्याला लाईट बिल येणार नाही.
मग फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्स ते आपल्याला परवडेल, ते काही आपल्याला अडचणीचं नाही. मग ते करण्याच्या करता मी सांगितलं की पहिला टप्पा जरा सिरसाईन पुरंदरचा घ्या. कुठनं सुरुवात करायची तर म्हणलं इथनं सुरुवात करा. तशा पद्धतीनं आपण करतो आहे मित्रांनो. खोटं नाही सांगत, तुम्ही म्हणाल की ह्याला आता लईच बडबडतो आहे, मागं काय ह्याला झालं होतं. मागच्या वेळेस ह्या गोष्टी लक्षात आलेल्या नव्हत्या. नंतर यांनी ती कमिटी कुठली रे, मुळशी धरणाची कमिटी, त्याच्यात वकील होते, बॅरिस्टर असल्यासारखंच आहे, वकील होते त्याचे आमचे. आणि मग त्या पद्धतीनं त्यांनी अविनाश सुर्वे सचिव होते, त्यांनी अभ्यास केला, ह्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना केल्या. आणि त्या पद्धतीनं आमच्याही लक्षात आलं की बा ते पाणी काय ब्रिटिशांच्या काळातलं दिलेलं पाणी काय कायमचं त्यांचं आहे का? शेवटी शेतकऱ्याला पाणी पाहिजे. एकट्या टाटाला फायदा व्हायच्या ऐवजी माझ्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, माझा पुरंदर तालुका, माझा हवेली तालुका, माझा दौंड तालुका सगळ्याला फायदा झाला तर बिघडलं कुठं? आणि ते पाणी उद्याच्याला एकतर त्यांना प्यायला द्या, म्हणजे कुणाला, शहरांना. त्यांना प्यायला द्यायचं नसेल तर ते आम्हाला द्या. ह्या चार धरणांचा प्यायला घ्या, कुठलंही चालत आहे. परंतु त्यांना प्यायला दिलं तर आपलं आपलं शेतीचं पाणी आपल्याला मिळेल. आणि ह्या प्रकारे आपण पुढं जायचा निर्णय घेतलेला आहे. हळूहळू लाईनिंग जिथं लोकांची मान्यता असतील, जिथं तुमची संमती असेल तीच कामं. तुमचे आमदार, मी पालकमंत्री म्हणून, उद्याच्याला तुम्ही खासदार निवडून दिले तर सुनेत्रा पवार हे लोक करतील. लोकांचा विरोध असताना दंडुकेशाहीनं पोलीस बळाचा वापर करून एक पण गोष्ट आम्ही करणार नाही. एक तर तुम्हाला समजावून सांगू, तुम्हाला पटलं नाही तर अजून दोनदा तीनदा सांगू की ह्याच्यात तुमचा फायदा कसा आहे, समाजाचा फायदा कसा आहे. आणि ह्या प्रकारे बाबांनो आपण पुढं जाण्याचं काम करू, ही माझी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे. त्याकरता नरेंद्र मोदी तर मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. 29 तारखेला रेसकोर्सला त्यांची मोठी सभा आहे, संध्याकाळी उशिरा पार सूर्य मावळल्यावर. त्यावेळेस किंवा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवू नये, त्यावेळेस तिथं या 29 तारखेला. राहुल पण सांगेल, इथं बघितलं गाड्या तर लय गाड्या झाल्यात, म्हणजे कसं यायचं काय यायचं ते सगळं होईल व्यवस्थित. परंतु टी व्ही पण दे त्यांचं भाषण ऐकण्याच्या पेक्षा काय भूमिका आहे. आज एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, कोण देश पुढे घेऊन जाऊ शकतो? ही काळ्या दगडावर पांढरी रेघ आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यात काही लोक सांगतात, मी आता इथल्या दौंडच्या लोकांना काहींची माहिती थोडंसं हे घेतलं की काय बाबा त्यांचं म्हणणं आहे, काय राव सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही. अल्ला का तुम्ही कधी सोयाबीन कापूस पिकवला? अरे आपलं बघा ना, आपल्या उसाला दरवर्षी FRP वाढवली का नाही? वाढवली. आपल्या इथं पूर्वी आमच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना साखर 17 रुपयांनी, 19 रुपयांनी, 20 रुपयांनी, 22 रुपये कशी विकली जायची, मग भाव कमी निघायचा. आता मोदी साहेबांनी सांगितलं 31 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही. व्यापाऱ्याला टेंडर भरायचं असेल तर कमीत कमी त्याने 31 रुपये भरायचे त्याच्यावरच. आता साखरेचे भाव 35-36 रुपये. उद्याच्याला त्यामध्ये पण सुधारणा होईल. त्या संदर्भामध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला, आम्ही 5 रुपये लिटरला तुम्हाला अनुदान दिलं, काही लोकांना अनुदान मिळालं नाही. आचारसंहितेमुळं मला अधिकाऱ्यांना बोलता येत नाही. आचारसंहिता होऊ द्या, कुणाचं अनुदान राहिलं असेल ते देण्याचं काम आम्ही करू. त्याच्यामध्ये कुणाचं बुडवणार नाही. फक्त गाईचं दूध पाहिजे, म्हशीचं नाही, शेळीचं नाही, मेंढीचं नाही, उंटाचं नाही, कुणाचं बाकीच्यांचं नाही. आम्ही धोरण घेतलंय गाईच्या दुधाला 5 रुपये जास्त, कारण म्हशीच्या दुधाला तर मिळतच आहे, त्याच्यावर तिथं काही द्यायचं गरज लागली नाही. आणि ह्या पद्धतीनं तो विषय आम्ही निकाली काढलेला आहे. दुसरं अधिवेशन आचारसंहिता लागायच्या आधी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी एका कॅबिनेटला आमच्या लक्षात आलं कापसाचे आणि सोयाबीनचे दर घसरले, परंतु त्याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडं नव्हतं. कुणाला किती द्यायचं, धान म्हणजे तांदूळ, तांदळाला आम्ही मदत केली. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा भागामध्ये लोक समाधानी आहेत. आता सोयाबीन आणि कापसाचे दर पडलेत, त्यांना क्रॉस सबसिडी अनुदान
देण्याच्या करता 4,000 कोटी रुपये काढलेत. उद्याच्याला आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्याबद्दलचं वाटप हे त्या भागातल्या लोकांना होईल. ऊसाचा दर वाढतोय. आत्ता पण मी बघितलं, मगाशी राहुलला विचारलं, ही ऊस कुठं चाललाय? एका शेतकऱ्याचा ऊस चालला होता गुराळाला, 3,000 रुपये टन काहीतरी गुराळाचा दर चाललाय म्हणले. त्याच्यामुळं बार तुझं 100 जास्त, 3,100 रुपये म्हणजे लोकांना बऱ्यापैकी पैसे लगेच काटा पेमेंट आहे ना. वजन झालं तर वजन आहे ना बरोबर, नाहीतर 2 टनाचं वजन 1,800 आणि भाव 3,100 काय करता त्याला. तर बाहेरनं काटा करायचा आणि मग द्यायचा त्याच्या काट्यावर. दाऊन शुगरला पण काट्यावर सांडताना पहिला खाजगी काट्यावर वजन करायचं, मग तिथं न्यायचं, मग बरोबर एका नाही कळतं आपल्याला. बाकीच्यांकडे करायचं का नाही ते बघा भाऊ, ते काय माझा आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेलं आमचा ऊस असेल, आमचं गायांचं दूध काढलेलं असेल, ह्याला योग्य पद्धतीचं भाव मिळाला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. कारण शेतकरी मी पण आहे, राहुल पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे, शेतकरी आहे तुमची माझी जात आहे. ह्यावेळेस जातीचा पातीचा नात्याचा गळत्याचा विचार करू नका, ह्या संदर्भामध्ये भावनिक होऊ नका. आम्ही जेवढं काही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये साहेबांना भरभरून द्यायला पाहिजे तेवढं भरभरून दिलं, त्याच्यात तुम्ही पण कमी पडला नाही, मी पण कमी पडलो नाही. आता साधं एक म्हण आहे, म्हणतात 4 दिवस सासूचे, 4 दिवस आता सुनेचे आलेले आहे. आणि आमची कांचन पण बाहेरची नाही, आमची कुलांचीच घरची, म्हणजे घरची झालेली आहे. त्याच्यावर काही जण म्हणतात बाहेरचे बाहेरचे, आता 40 वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात राव, काय आता म्हणायचं. आता तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही बाहेरचे म्हणाल का रे? बघा आता तुम्हाला पटते का? बघा बाबा आपलं काय नाही, हे जे काही चाललेलं आहे, अरे निवडणुकीचं बोला ना, विकासाचं बोला ना, कुठं काय आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना. भावनिक कशाला मुद्दा करताय? आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देती ना धंदा का? नाही देत? मग द्या ना आमच्या हातात. नाही मी खोट नाही बोलत, मी खरंच सांगतोय. कारण काही जण भावनिक करतात, भावनिक मुद्दा नाहीये हा, तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. उद्याच्याला केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि जर टाटांनी नाही ऐकलं, एक मोदी साहेबांचा फोन किंवा अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल. नाही नाही सर, सर देतो, सर देतो, सर देतो, जी सर, जी सर, असं असतं. सोनारंग कान टोचायचे असतात, कुणाही कुणी कान टोचलं की दुखतंय, लय दुखतंय स्वराने. हा तेच मी म्हणतोय, म्हणून तर गाड्या आठव. तर त्याच्यामुळं नेहमी आपलं भाजपचं कमळ असायचं. आता ते वासुदेवरावांना पहिले 2 दिवस सांगत होतो, कमळ नाही घड्याळ, घड्याळ, घड्याळ. मी आता मशीनवर त्यांच्याकडनं गिरून घेणार आहे. आज तर बाबा लय खुश झालाय, नातवंड झालंय, पेढे काही आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला, नातू झाला, अरे पेढा दे, पेढा दे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत हे सगळं चाललेलं आहे. माझं मी थोडंसं हलकं फुलकं राहावं म्हणून हे बोलतोय, परंतु मित्रांनो मी फार सिरियस आहे, राहुल पण फार सिरियस आहे. आपल्या दौंड तालुक्याने बाकीच्यांनी हवेलीनी हे आपलं कायमचं दुखणं दूर करायचं झालं तर केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार राज्यात आणावं लागेल, त्याच विचाराचा आमदार राज्यात आणावं लागेल, त्याच विचाराचा खासदार आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. ह्या संदर्भामध्ये आपल्याला आपला फायदा उठवायचा आहे. मागं जे काही झालं झालं गेलं, गंगेला मिळालं, किती उकिरडा उकरत बसला तरी त्याच्यातनं कचराच बाहेर निघणार आहे. आपण शब्दाचे पक्के आहोत, त्याच्यामध्ये मागं वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यात, त्याचा मी पण साक्षीदार आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण एक समंजस भूमिका घेऊन भारताचा सर्वांगीण विकास, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, माझ्या दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका, हलक्या कानाचं राहून देऊ नका. तो करतोय तर मी काय करायचं, मग मी करतोय तो लक्ष देत नाही, असं एकमेकावर ढकलू नका. ह्याच्यातनं
राहुलची देवेंद्रजींच्याकडं वर पक्षाकडं विश्वासार्हता कमी पडून देऊ नका. मी देखील त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्याकरता करायला तयार आहोत. मला आता 7-7 वेळेचा आमदारकीचा अनुभव आहे. कामं कशा पद्धतीनं मंजूर करून घ्यायची, निधी केंद्रातनं कसा आणायचा, आपले महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता कुठं पाठपुरावा करायचा आणि कशा पद्धतीनं आपल्या लोकांना त्याच्यातनं मदत करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आम्ही सगळ्यांनी आत्मसात त्या ठिकाणी केलेलं आहे. मागं जे खासदार गेले ते विरोधी पक्षाचे असल्यामुळं त्यांना भाषणं केल्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नव्हतं. भाषणं करून तुमची पोटं भरणार नाहीत, भाषणं करून तुमच्या इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही, भाषणं करून इथं आर्थिक संपन्नता येणार नाही, भाषणं नुसती करून आपले फ्लायओव्हरचे प्रश्न, आपले रोडचे प्रश्न, आपले शेतीच्या पाण्याचे प्रश्न, आपले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे सुटू शकणार नाही. त्याकरता आपल्याला मोदी साहेबांच्या विचाराचा महायुतीचा उमेदवार हेच आपल्याला निवडून त्या ठिकाणी द्यायचे आहेत. 25-29 तारखेला मात्र सभेला अवश्य येण्याचं त्या बाबतीमध्ये काम आपण सगळ्यांनी करावं. आणि मी एवढंच सांगतो की जे काही आत्ता ठरलेलं आहे ह्यामध्ये मी तुम्हाला किंवा राहुलला कुठंही वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्याकडनं घडेल. मला उद्याच्याला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे. शेवटी आपला विकास झाला पाहिजे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. भावनिक होऊ नका. अरे त्याला कॅबिनेट मंत्री करायला थांब जरा, माझा ऐका आता. त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे. भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठरवणार. त्याला घड्याळाकडे यायला लावा उद्या कॅबिनेट. आपला शब्द आहे आपला. आत्ता 10 लोकांना केलं की नाही मंत्री? आपण केलं. आपण बघ पटतंय का बघ. मित्रांनो मी एवढंच तुम्हाला सांगतो की एक नाही, मी खरं बोललो. मी उगीच काय उद्या देवेंद्र मंडळच्या आलं तुम्हाला कोणी माझी मंत्री वाटायला सांगितले? तुम्ही काय प्रसाद वाटत चालला का काय? एकनाथराव शिंदे त्यांचे मंत्री करणार, मोदी सॉरी देवेंद्रजी त्यांचे मंत्री करणार, मी राष्ट्रवादीचे करणार. मी फार तर देवेंद्रला सांगेल, देवेंद्र बाबा ही पोरगा लय चांगला आहे. तुमच्या ग्रामीण भागामध्ये भाजप ही वाढवेल. आत्ता ग्रामीण भागात जरी भाजप वासुदेवराव जिल्हाध्यक्ष असले तरी एकच आमदार भाजपचा आहे. उद्याच्याला त्याला मंत्री केलं तर आणखीन आमदार वाढतील. राष्ट्रवादीचे कमी न होता. मित्रांनो आम्हाला जायचं आहे आता, 6 वाजून गेले. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो, मी हे जे काही बोललो आहे ह्याच्यातला गमतीचा भाग काढून द्या, परंतु बाकीचं मी सिरियसली बोललेलो आहे. आपल्याला पाण्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्या माझ्या शेतकऱ्याच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु त्याच्या शिवारात पाणी दिल्याशिवाय, त्याच्या विहिरीत पाणी दिल्याशिवाय, त्याच्या कॅनॉलला पाणी दिल्याशिवाय, त्याच्या पाईपलाईनला पाणी दिल्याशिवाय तो बिचारा काही करू शकत नाही. आणि ते करण्याच्या करता आपल्याला एक सुवर्ण संधी साधून आलेली आहे. आम्ही सगळेजण एका जीवानी ह्या बाबतीमध्ये कामाला लागलेलो आहे. त्याचा पुरेपूर फायदा हा माझ्या दौंड विधानसभा मतदारसंघातल्या तमाम जनतेने उठवावा, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. दादा या ठिकाणी गोरखांना दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रताई आजी दादा पवार.